खर तर आजकालच्या काळात आता प्रेमपत्र लिहिणारी लोकं उरलीच नाहीत आणि असली तरी हाताच्या बोटावर मोजनेवडी बरं प्रेमपत्र म्हटलं तर ते प्रियकर किंवा प्रेयसीला लिहिलं जातं पण सध्या जे पत्र चर्चेत आहे ते हिंगोलीतल्या एका तरुणाचं त्याला कारणसुद्धा तसंच आहे हिंगोलीच्या या तरुणानं चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सध्या चांगलंच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय आहे मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र साध्या कागदावर असून त्यावर कुणाचंही नाव नाही मात्र हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एका युवकानं लिहिलं असल्याची माहिती मिळते या पत्रातून त्यांनी प्रेमकथा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली प्रेमप्रतिभावना व्यक्त केली आहे नेमकं हे पत्र कुणाचं आहे हे मात्र अद्यापी अस्पष्ट आहे हे पत्र त्यानं मुख्यमंत्र्यांना का लिहिलं त्यात नेमकं मजकूर काय आहे असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा तर झालंय असं की मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हिंगोलीतल्या तरुणाचं पत्र आता व्हायरल झालंय या पत्रात तो म्हणतोय की शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलाय या पत्रात त्यांना म्हटलंय की खरं तर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटतंय उद्धव साहेब तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता त्यांचे प्रश्न सोडवता माझं कसं काय असं या युवकानं म्हटलंय हे पत्र समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय हिंगोली जिल्ह्यातील एका युवकानं हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट लिहिलंय पत्रात युवकानं म्हटलंय की उद्धव साहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेत आलात त्यांचे प्रश्न सोडवता माझं काय या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर द्याल अशी मी वाट पाहतो अन्यथा जगातून निघून जाण्या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही उत्तर कधी देताय साहेब वाट पाहतोय असं या पत्रात त्यानं म्हटलंय पत्रामध्ये लिहिलंय की साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे तुम्ही कधी कुणावरती प्रेम केलं होतं का आयुष्यात कधीतरी केलं असेल ना तर मग उत्तर द्या प्रेम हे धन दौलतीचं मोताज असतं का हो मी तर कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेतजमीन कमी असल्यामुळे प्रेमाला विरोध असं असतं का हो असा सवाल या युवकाने या पत्रातून केलाय तो पत्रात पुढे म्हणतोय की मी ऐकलं होतं हिर रांजा लैला मजनू शिरी फरहाद सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मग मृत्यू का प्रेमात विरह का असतो ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमच्या मुलासाठी वहिनीला विचारा खरंच प्रेम असं असतं का पत्रामध्ये तो पुढे म्हणतोय साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं आहे का खर तर तुम्हाला भेटून खूप रडाव वाटतंय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी मी आशा करतो आणि वाट पाहतो अन्यथा या जगातून निघून जाण्या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही आता या पत्रानंतर मुख्यमंत्री या पत्राची दखल घेतात का या युवकाला उत्तर देतात का हेच पाहणं महत्वाचं ठरेल प्रेम हे खर तर निस्वार्थ असतं शेती जमीन पैसा पाहून जर कोणी प्रेमाला होकार देत असेल तर ते प्रेम कसलं या युवकाला मात्र कुणीतरी नक्कीच सांगेल अशी आशा करायला काही हरकत नाही अशाच काही इंटरेस्टिंग बातम्यांसाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शैलजा जोगल लोकमत डिजिटल डेस्क मुंबई